आम्ही शाळेत पाऊल सुद्धा टाकणार नाही, विद्यार्थी झाले आक्रमक. आणे येथील सरदार पटेल हायस्कूल मध्ये शिक्षक कमी असतानाच अजून दोन शिक्षकांची अनपेक्षितपणे बदली करण्यात आली, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप दिसून आला. श्री तुषार आहेर सर आणि श्री रवींद्र जाधव सर या बदली करण्यात आलेल्या वर्ग शिक्षकांना परताना, तसेच अजून इतर विषयाला कमी असलेल्या शिक्षकांना रुजू करा यासाठी पालक आणि विद्यार्थी आक्रमक झालेले दिसून आले. दहावीचे महत्वाचे वर्ष, त्यात अशा प्रकारे अनपेक्षितपणे शिक्षकांची बदली होणे हे कितपत योग्य आहे हे सांगण्यासाठी पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने शाळेच्या गेटवरच थांबल्याचे चित्र दिसून आले. एबी न्यूज जनमत साठी प्रतिनिधी चंद्रशेखर अल्लाट, जुन्नर. आमची परीक्षा एवढी जवळ आली, आम्ही काय करायचं? आम्ही बोर्डाचे विद्यार्थी आणि अभ्यास कसा करायचा? अभ्यास कसाच पूर्ण होणार नाही, त्यामुळे आम्हाला आमचे विसर पडत पाहिजे, त्याशिवाय आम्ही शाळेत जाणार नाही. बोला बोला परो बोला. दिवे सर आणि जाधव सर आल्याशिवाय आम्ही शाळेत जाणार नाही, आमचं खूप नुकसान होतंय मोठं. सांग ना, नववी दहावीचे क्लास टीचर. दिवे सर आणि जाधव सर हे नववी दहावीचे क्लास टीचर आहे, त्याच्यामुळे आम्हाला पेपरला किंवा बोर्डाच्या पेपरला नुकसान होतंय, खूप अभ्यास होतोय. दिवे सर आणि जाधव सर आल्याशिवाय आम्ही शाळेत जाणार नाही. घरी जाऊ नका, थांबा. शाळेत ना पण आतमध्ये या, आतमध्ये. आमचे विषय शिक्षक जाधव सर आणखी विषय आल्याशिवाय आम्ही शाळेत जाणार नाही, त्यांच्यामुळे आमचं लय नुकसान होतंय, ते आल्याशिवाय आम्ही शाळेत पाऊल सुद्धा ठेवणार नाही. ज्या ठिकाणी आपले समजा जाधव सर, जाधव सरांच्या खाली ट्रान्सफर नाव येतं वरती, त्याच्या खाली काय नाव येतं? पोस्टिंग. कुणी आलं का आपल्या जागी? तुम्ही रिलीव्हचं लगे आम्हाला सांगत बसता, आम्हाला समजतच नाही काही. रिलीव्ह केलं तुम्ही बरोबर ना, पण त्या जागी माणूस नाही ना आला. आत्मसात
मॅडम, जे आता आपल्या शाळेमध्ये कितीक शिक्षक कमी आहेत, आता येत गेलेले दोन पीटीचे शिक्षक नाही सर, एक मिनिट, आता आपल्या शाळेत किती शिक्षक कमी आहेत आणि कोणत्या विषयाचे कमी आहेत? मराठी विषय आता आणि एक सायन्स आणि मॅथ, असं दोन मिळून एक असतो. बरं, ठीक आहे. मग मला तुम्ही हे सांगा, आपल्या शाळेला पीटी शिक्षक आहे का? नाही. कधीपासून नाही? आता मी आलेपासून तर नाही. अहो, त्याच्या आधीपासूनच नाही. ह्या शाळेला मुख्याध्यापक पण नव्हता, पीटी शिक्षक पण नव्हता. ह्या शिक्षकांची कमतरता असताना आपल्या शाळेतले शिक्षक दुसऱ्या शाळेमध्ये शिकवायला जा तुम्ही पाठवता. मला तुम्ही हे सांगा, आपल्या शाळेतलं जर पूर्ण शिक्षक नाही, तुम्ही दुसऱ्या शाळेवर कुठल्या वेळेसवर पाठवता? तुम्हाला कोणी सांगितलं दुसऱ्या शाळेवर पाठवायला? नाही नाही, ती मुलं आपली. एक मिनिट. अहो मॅडम, मला हे सांगा, ही मुलं आपलीच आहेत, ती मुलं आपलीच आहेत. मग आपल्या मुलांना शिकवायला त्या शाळेचे शिक्षक का येत नाही? तुमच्या माहिती करता सांगतो, आपल्या संस्थेला मी पत्र दिलेलं आहे. हे पहा, तुम्ही आताच हे सांगताय. ऐका 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 जरा एक मिनिट ऐका. आपल्या संस्थेला पत्र दिलंय, त्याची ओसी आहे माझ्याकडं. मी शिक्षकांची मागणी केली, संस्थेने आपल्या शाळेला शिक्षक दिले नाही, आणि तरी सुद्धा तुम्ही इथून शिक्षकांना जे काय आहेत 9वी 10वीचं, ऐका जरा, 9वी 10वीचे शिक्षक गणित शिकवणारे तुम्ही इथून काढून देताय. ह्या शाळा चालणार कशी याचं उत्तर द्या मला. नाही तर आत्ता तुम्ही आत्ता संस्थेत फोन लावा. हे पत्र कुणाला दिलेलं आहे? ह्या पत्राची ओसी कुठली आहे? आणि ह्या शाळेत शिक्षक कमी असताना तुम्ही इथले शिक्षक का पाठवता याचं उत्तर मला पाहिजे. नाहीतर आम्ही शाळेला कुलूप लावणार आहोत. सगळे पालक इथं आहेत, सगळे ग्रामस्थ इथं आहेत. आम्ही शाळा चालवून देणार नाही. आत्ता इथं फोन लावा. जे शिक्षक इथून गेले तिकडं तिकडं शाळेत शिक्षक पाहिजे. शिक्षक मला माहिती आहे, मला माहिती आहे किती शिक्षक. ऐका नाही, आम्ही शाळेला कुलूप लावणार आहोत. आम्ही शाळा चालू करणार नाही. जे शिक्षक गेले ते आम्हाला पाहिजे. आम्हाला त्या ज्यांच्या पाहिजे आम्हाला, बाकीचं माहित नाही. मॅडम, चर्चा करण्याची परिस्थिती तुम्ही ठेवलेली नाहीये. पूर्वी शाळा सुद्धा आपली म्हणता तुम्ही. पूर्वी ती शाळा आपली जे म्हणतात, इकडचे शिक्षक तिकडं तिकडचे येत नाहीत. आणि हे शिक्षक आलेच पाहिजे. राजकारण आणलंय मॅडम. नाही, गेलेले शिक्षक आलेच पाहिजे. हो मॅडम, आलेच पाहिजे. तर शाळा आम्ही चालू देणार नाही, शाळा चालू देणार नाही आम्ही. मॅडम, मी शिक्षक 9वी 10वीला शिकवणारे शिक्षक तुम्ही आले. मॅडम, शालेय शिक्षण समितीची आणि शिक्षक मंडळींची हा समन्वय असावा लागतो. तुम्ही सांगा, या शाळेत शिक्षक कमी असताना शालेय शिक्षण समितीच्या मीटिंगमध्ये हा विषय घेतलात का? तुम्ही घेतलाय का? मी काय म्हणतो, मग कोणत्या शिक्षकांची मागणी का नाही केली? तिथं मग का नाही मिळाले मागणी? काय मिळाले नाही? इथं शिक्षक का झाले? मागणी केली यांनी फक्त. तुम्ही सांगा ते अध्यक्ष त्यांना विचारलं, विचारलं त्या अध्यक्षांना. शालेय शिक्षण समिती कशासाठी? शालेय शिक्षण समितीची मागणी केली तुम्ही उपयोग नाही. शाळा चालून दिली जाणार नाही, शाळेला कुलूप लावणार आम्ही. दोन्ही शिक्षक 10वीचे आणि 5वीच्या क्लास टीचर, त्यामुळं 10वीच्या पोरांचं नुकसान होणार. त्याच्यामुळं कोणत्याही परिस्थिती पर्यंत आम्ही शाळा चालू देणार नाही आणि मुलं सुद्धा येणार नाही. आलेच पाहिजे राजकारण चालू झालं का तुम्ही इथं? शाळेत राजकारण झालंय. समजते, येऊन तो क्लिप करते.
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.